फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अरे मन त्याने सांगितल्याप्रमाणे सगळं व्हायला हवं, कळलं का? अरे बोकडाला राबवण्यात आणि पोसण्यामध्ये पाटलाचा हात आखडता राहिला असं कोणी म्हणाल नको का? काय हो सर पाटील? हो महाराज. गजानन महाराज. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. महाराज आपली महती मी ऐकू नये. शेगाव येऊन दर्शन घ्यायची इच्छा होती मनात, पण काय योगायोग आहे. औपुंडलिकाच्या घरात साक्षात पांडुरंगच हजर झाले. धन्य झालो मी महाराज, धन्य झालो. आपलंच घर समजा आणि हवं तितके दिवस राहा. आपली सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभू द्या. आदरातिथ्य करण्यात तुझा हात कोणीही धरू शकणार नाही हे जाणतो आम्ही पाटील. महाराज जो माणूस बोकडाला इतक्या चांगल्या तऱ्हेने पोषू शकतो तो आमचं आदरातिथ्य ठेवण्यात कसली कसूर करणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे. काय रे तू शेस ना? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पाटील किती दिवसांचा पाहुणा आहे? शिवार देवीच्या उत्सवापर्यंत. देवीचा उत्सव झाल्यानंतर सोडून देणार? महाराज या ना, या आपण घरात या ना, आपली चांगली बर्दास्त ठेवतो आम्ही आणि कारभारणीशी ओळख करून देतो. नको पाटील आम्ही इथंच बसतो. हा तुझा पठ्ठा आम्हाला खूप आवडला, त्याच्याशी हितगुज करीत आम्ही इथंच बसतो. बोकडाशी हितगुज करणार? पाटील महाराजांना सगळ्या पशुपक्ष्यांची भाषा कळते, महाराजही त्यांच्याशी बोलतात, तेही आपलं दुःख त्यांच्याशी व्यक्त करतात. आश्चर्य आहे. असो आतमध्ये आपल्यासाठी स्वतंत्र खोली तयार करून ठेवली आहे, पण आपला जर इथेच बसण्याचा आग्रह असेल तर मी तुर्तास तुम्हाला बांज मांडून देतो आणि आपली इच्छा होईल तेव्हा आपण आत जाऊ. मी आलोच, घरात जाऊन येतो. अहो अहो ऐकलं का, गजानन महाराज आले. तुम्ही चिंता करू नका, आम्ही आहोत. गजानन महाराज आपल्या देवीच्या कार्यात विघ्न नाही आणू शकत. अरे आजवर तुमची चिंता मी वाहिली आणि मला सांगतोस महंत चिंता करू नका. क्षमा असावी महंत. लक्षात ठेवा उद्या हा महाराज उत्सवाच्या दिवशी शिवार देवीच्या परिसरात दिसता कामा नये. मधुकर रावांना आणि पाटलांना समज देऊन आलोय मी. म्हणता बस आता काही क्षण तुझ्या गावावरची सत्ती संपणार आहे, आम्ही ती संपवणार आहोत. गण गण गणात बोलते. महाराज अपशकून करू नका, आमची वाट सोडा. शिवार देवीला बळी देण्यासाठी आम्ही या बोकडाला घेऊन जात आहोत. आमच्या प्रथेच्या आड येऊ नका, नाहीतर अख्खी मिरवणूक तुमच्या अंगावरून जाईल. मधुकरराव मधुकरराव तुम्ही आधी या शिवार देवीचे भक्त आहात, नंतर गजानन महाराजांचे, हे लक्षात ठेवा. तरीबी गजानन महाराजांसाठी अशी भाषा वापरणं योग्य नाही. म्हण मधुकरराव थांबा थांबा,
मी महाराजांची समजूत काढतो. महाराज, ही गोष्ट घडू नये म्हणूनच मी तुम्हाला घरी बसा म्हणून विनंती केली होती ना. तुमची तुमच्या हरिपूरची काळजी वाटली पाटील, म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. शिवार देवीने आम्हाला तसा दृष्टांत दिला. महाराज, कोणता दृष्टांत दिला देवीने? गेली 25 वर्ष तुम्ही देवीला बोकडाचा बळी देताय. आता तिला नैवेद्य म्हणून बोकड नकोय. तिला सर्वश्रेष्ठ अशा मनुष्यपणाचा बळी हवाय, तरच ती तुमच्यावर प्रसन्न होईल. मला असं वाटतं तुम्हीच देवीला अधिक प्रिय आहात, म्हणूनच तिने तुम्हाला दृष्टांत दिला, मला नाही. तुम्हीच का बळी जात नाही? हरकत नाही, माझा देह या कामी येत असेल तर आम्ही गावासाठी बळी द्यायला तयार आहोत. चालो आमच्या मानेवर कोयता. चालाव कोयता, मार मार, काप त्यांची मान, थांबू नकोस. अरे मार त्यांना. चालव कोयता, चालव. हात का थरथरतोय? बोकडाचा बळी घेताना तुझा हात थरथरत नाही आणि माणसाचा बळी घेताना तुझा हात थरथरतो? नाही महाराज, नाही. मी माणसाचा बळी कसा घेऊ? त्याच कोयत्याने, त्याच कोयत्याने तू बोकडाचा बळी घेतो. नाही महाराज, माझ्याच्याने होणार नाही महाराज. मला क्षमा करा. आमचा बळी घेणं तुला जमलं नाही, कारण आम्ही माणूस आहोत. उलट हा मुका असल्याने माणसाच्या जीवापेक्षा याच्या जीवाचं मोल अधिक आहे. मनुष्य आपली वेदना बोलून दाखवू शकतो, पण हा बिचारा काहीच बोलू शकत नाही. म्हणून जराही दयामाया न दाखवता तुम्ही याच्यासारख्या मुका प्राण्यांचा बळी देता, तशी प्रथा सुरू करता, हे फार चुकीचं आहे, निर्दयी आहे. ईश्वराला कुणाचाच बळी नको असतो. तो जीवांचा जन्मदाता आहे, तो कुणाचा बळी कसा मागेल? तू या भोळ्या भाबड्या गावकऱ्यांना फसवतो आहेस म्हणत. महाराज, महाराज मला क्षमा करा. गावकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मी स्वतःचं महत्व टिकू ठेवू पाहत होतो. महाराज, महाराज मला प्रायश्चित्त करा. महाराज मला प्रायश्चित्त द्या. उठ म्हणत. प्रायश्चित्त तुला एकट्याला नाही, सगळ्या गावाला घ्यावं लागेल. तुम्हाला खरोखरच जर का पश्चाताप झाला असेल, तर या गावामध्ये वृक्षतोड होत असेल तर किमान 1 सहस्र झाडं तुम्हाला लावावी लागतील. हे प्रायश्चित्त तुमच्या भावी पिढ्यांना आनंद आणि सुखप्राप्ती करून देणार ठरेल, ह्याची खात्री बाळगा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.